हरिओम श्रीराम अंबज्ञ मी अदितीवीरा अमित सिंह तेली राहणार वाघोटण तालुका देवगड जिल्हा सिंधुदुर्ग उपासना केंद्र वाघोटण मी बापूंकडे आज जवळजवळ वीस वर्ष वीस ते बावीस वर्ष झाली येत आहे अगदी दिवसागणिक वेगवेगळे वेग अनुभव येतच असतात त्यातीलच हा एक अनुभव माझा मुलगा लहान होता लहान होता म्हणजे तरी सहा वर्षाचा होता तो मुलगा आणि त्याला सायकल घेऊन दिलेली होती पहिला त्याने हट्ट केलं बाबांकडे की मला सायकल हवे सायकल हवे मग त्याला एक सायकल घेऊन दिलेली होती मग आणि तो तब्येतीने होता राहुल त्याचं नाव तब्येतीने होता म्हणून त्याला त्याचे बाबा आणि म्हणजे मी पण सांगायची नेहमी की अरे बाबा जरा रोज आलास ना शाळेतून की मग सायकल चालवत जा सायकल चालवत जा म्हणून असं तर त्याला कंटाळा यायचा घरात बसून म्हणजे टी व्हीवरती ब प पोगो वगैरे हे कार्यक्रम बघायलाच त्याला फार आवडायचे आणि एक दिवशी काय झालं असंच त्याला नेहमीप्रमाणे त्याला सांगितलं नाही की सायकल चालवायला जा म्हणून त्याला सायकल चालवायला काय जायची नव्हती तर तो, तो रागा रागाने असा गेला सायकल चालवायला आणि गेला आणि चढावामध्ये म्हणजे असं इतर मुलांचं बघून ना त्याने हात सोडून सायकल चालवायचा असं चा काहीतरी प्रकार करत होता आणि मग तो सायकलवरून पडला सा पडला तो म्हणजे त्याला एवढं खरचटलं ना की नाका तोंडापासून असं पूर्ण हाताला पायाला फार खरचटलं त्यावेळेला मग तिथे नेमकं म्हणजे बापूंच्याच कृपेने म्हणायचं की तिथे नेमकं सगळे भात काप कापणीचा सीझन होता आणि भात कापणीचा सीझन असल्यामुळे त्या रस्त्याला एरवी कोणी नसतं आणि तिथं भात कापणीचा सीझन असल्यामुळे बरेचसे लोक होते त्यांनी त्यातल्याच एक दोन लोकांनी म्हणजे माझ्या धीरांना फोन केला आणि सांगितलं की अरे असं असं झालं आहे म्हणून तो पडला आहे म्हणून आणि त्याला आहे फार म्हणून मग माझे धीर धावत धावत गेले आणि त्याला गाडीवरून तिथून घेऊन आले त्याला बघितल्यानंतर म्हणजे आम्हाला काय करायचं तेच सुचे ना की त्याला एवढं लागलं आहे नाकाला तोंडाला आणि पूर्ण असा रक्त बंबाळ झाल्यासारखा पूर्ण जी त्याची वरची जी स्किन होती ना ती खरचटले खरचटून गेली घरी आणल्याच्या नंतर म्हणजे आम्हाला पण काय करायचं ते कळेना त्याला सगळं एकदम आजूबाजूच्या लोकांची पण गर्दी जमली मग आम्ही तत्क्षणी बापूंना नमस्कार बापूंना म्हटलं बापू तुम्हीच काय ते बघा म्हणून त्याला आणि गा गाडीमध्ये घातलं आमची गाडी होती त्याच्यामध्ये आणि देवगडच्या मराठ्यांच्या हॉस्पिटलमध्ये आम्ही घेऊन गेलो तिथं घेऊन गेल्याच्या नंतर म्हणजे त्याच्या नाकावरती म्हणजे असा एक दगड घुसलेला होता तो पडला त्याच्यामध्ये मग आता म्हटलं काय होणार नेमकं काय प्रकार झाला आहे वगैरे काही कळायला मार्ग नाही म्हणजे कुठे डोक्याला लागलं ला आहे ला, कुठे क्रॅक झालं आहे काही म्हणजे काहीच कळायला मार्ग नव्हता डॉक्टरांनी आतमध्ये घेतल्याने आणि त्याला सांगितलं नाही की ठीक आहे थोडा वेळ तुम्ही धरा आम्ही हॉस्पिटलमध्ये गेल्यापासून म्हणजे नामजप बापूंचा चालूच होता की मी सांगत होते बापूंना बापू तुम्हीच बघा काय ते ह्याच्यातून आपलं तुम्हीच आम्हाला बाहेर काढा आणि तो माझा मुलगा सुखरूप असू दे त्याला कुठे क्र म्हणजे काय लागलेलं नसू दे आणि असं करत असताना म्हणजे बा त्याच्यावरती उपचार सुरू झाले आणि त्याच्या स्किन स्किनवरती वगैरे हो म्हणजे वरची स्किन होती ना ती खर्चटल्यामुळे म्हणजे त्याचा चेहरा वगैरे एकदम असा विचित्र दिसत होता असा तर ते पण मला काही बघवत नव्हतं असं मी डॉक्टरांना वगैरे विचारलं म्हटलं आता ह्याच्यावरती उपाय काय वगैरे हो त्यांनी सांगितलं नाही की म्हणजे एक मलम वगैरे दिल्याने आणि सांगितलं नाही की हे बरं होईल म्हणून हळूहळू हळूहळू होईल असं तुम्ही काय काळजी करू नका पण असं एक हे झालं हॉस्पिटलमध्ये गेल्याच्यानंतर जेव्हा डॉक्टर इंजेक्शन त्याला द्यायला गेला तर तो इंजेक्शन पण देऊन घेईना की पेन किलरचं इंजेक्शन त्याला देत होत्या तर तो अजिबात देऊन घेईना तेव्हाही मी बापूंना म्हटलं बापू तुम्हीच बघा आता काय ते त्याला का म्हणजे इंजेक्शन पण हा घेत नाही आहे आणि मग थोड्या वेळाने त्याने इंजेक्शन पण घेतलं असं आणि आज आता या गोष्टीला आता झालं आहे चार पाच वर्ष त्याच्यातून तो बाहेर आला पडला आणि व्यवस्थित आहे माझा मुलगा त्याची स्किन वगैरे पण व्यवस्थित भरून नि निघते हळूहळू एक नाकाच्या ठिकाणी वगैरे स्पॉट आहे तो पण डॉक्टरने सांगितलं की हळूहळू म्हणजे जाईल आणि बरा होईल हे केवळ म्हणजे बापूंच्या चा ह्याच्यामुळेच शक्य झालं तिथे जर का त्यावेळेला कोणी नसतं भात कापणीचा सीझन असल्यामुळे लोक होते कोणी नसतं तर त्या म्हणजे केवढा मोठा प्रसंग आमच्यावरती होता आहे त्याच्यातून आम्हाला बापूंनीच बाहेर काढलं हरिओम श्रीराम अंबज्ञ नाथ संवेद